अष्टावक्र गीता आपण अध्याय 12 पाहत आहोत. तर त्यातील 12 अध्यायापैकी आपण भाग 5 पाहणार आहोत. तर लक्षात घ्या की हे जे पुढे असं सांगतायत की आश्रम धर्म, लक्षात आलं ना, त्याची फळे किंवा त्यागी संन्यासांच्या आश्रमांची दंडाधारी म्हणजे दंड वगैरे करतात किंवा काय, धर्म योगाचा ध्यानधारणाचा इत्यादी धर्म किंवा काही विरहित म्हणजे ह्या गोष्टींच्या विरहित म्हणजे हे मला टच करत नाही त्याच्याही पलीकडे मी आहे, ह्या सर्वांचा मी साक्षी आणि चिद्रूप आहे. लक्षात आलं ना हे काय सांगितलं की त्यांनी आपण बोलतो ना आश्रम धर्म म्हणजे आता गृहस्थ आश्रम आला म्हणजे आपण घरगुतीच पकडू. लक्षात आलं ना मग घरामध्ये ज्या आपण पूजा अर्चा करतो देवाधर्माच्या सर्व काही किंवा वेगवेगळ्या ज्या विधी केल्या जातात घरात, सत्यनाची लोक पूजा घालतात, कुठच्या तरी ब्राह्मणांना जीव घालतात किंवा काय काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. लक्षात आलं ना की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत सर्वच्या सर्व त्याने मला काही फरक पडत नाही. लक्षात आलं ना कारण हे जो तो आपापल्या परीने करत असतो त्याचा आणि माझा काही संबंध नाही. हे का त्याचं कारण म्हणजे काय, असं कधी झालं आहे चला आज मी 100 ब्राह्मणांना जेवू घातलं आणि मला आत्मज्ञान झालं असं कधी होईल? मी खूप काही सेवा केली लोकांना जेवू घाल मला आत्मज्ञान होईल आत्ताच्या आता? सांगा तुम्ही काही करा, देवांची तासन तास पूजा करा, आत्मज्ञान होणार आहे का मला सांगा? का तो पूजेत कुठे होताच नव्हता, तो आताच होता तुमच्या. लक्षात आलं तशा पद्धतीमध्ये हे का सांगतो मी तुम्हाला की तुम्ही जे करता त्याच्यामध्ये त्याचं अधिष्ठान आहे का पहिलं ते सांगा. किंवा तुम्ही संन्यासी व्हा, इकडे तिकडे कुठच्याही त्याच्या आश्रममध्ये जा, तिकडे काही काही व्यायाम करा, योगा करा, वेगवेगळ्या गोष्टी करा. लक्षात आलं पण तरी देखील तो मिळेल का, त्याची गॅरंटी आहे का? कुठचा संप्रदाय त्याची गॅरंटी देतो का की तुम्हाला आत्मज्ञान नाही झालं तर हे सर्व दुकान मी बंद करून टाकीन? असं कोण बोलतो आहे का? आजपर्यंत एक संप्रदाय आहे का तसं गॅरंटी देऊन सांगतो, एक वर्ष जर इथे राहिलात आम्ही सांगतो तसं केलात तर तुम्हाला आत्मज्ञान होईल असा कुठचा संप्रदाय सांगतो का? कारण आत्मज्ञान देण्याचा विषयच नाही किंवा घेण्याचा विषय नाही आहे, तो स्व अनुभवाचा विषय, स्वयं होण्याचा विषय आहे. लक्षात आलं ना ज्ञानेश्वर माऊली कुठच्या आश्रमात गेले नव्हते किंवा संन्यास आश्रम घेतला नव्हते ना आत्मज्ञान झालं. तुकाराम महाराज कुठे गेले नव्हते? लक्षात आलं. रामदास स्वामी कुठे गेले नव्हते? कितीतरी संतांची अशी उदाहरणं मी सांगू शकतो की ते कुठे गेले नव्हते की बाबा त्यांना आत्मज्ञानासाठी वेगळी कुठची तरी शाळा झाली. सांगायचं तात्पर्य असं, लक्षात आलं ना, ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा ध्यानधारणा योगा अभ्यास आत्मज्ञान होत नाही. कितीतरी योगा क्लासेस आहेत ह्या विश्वामध्ये, खूप आहेत, आता तर खूप वाढलेत. याचा अर्थ काही सर्व ते आत्मज्ञानासाठी असं नाही, ते सर्व मनाला शांत करण्यासाठी शारीरिक क्रियासाठी आहेत आत्मज्ञान. म्हणून भगवंतांनी एके ठिकाणी असं सांगितलं होतं भगवद्गीतेत, माझ्या अनुसंधानाविन नाम जप तप सर्व धर्म विनो सर्व अधर्म जाण. लक्षात आलं माझं अनुसंधान नसेल तरी सर्व अधर्म आहेत. का सांगितलं ते त्याच कारणासाठी. म्हणून तुम्ही जर काही गोष्टी करत असाल, काही करण्याबद्दल माझा विरोध नाही किंवा अष्टावक्रांना पण विरोध नाही आहे त्या गोष्टीतून की हे तुमच्या परीने लहान मुलं बावलाबावलीचे खेळणं हे त्यांच्या परीने ठीक असतं. लक्षात आलं ना आता तुम्ही मोठं झाल्यानंतर त्याच देवदेवता त्या बावलाबावलीसारखेच खेळतात त्यांच्याबरोबर, त्याला धुणं काय, त्यांना आंघोळी घालणं काय, त्यांना कुंकू लावणं काय, खरंच त्याच्यामध्ये देव होता? प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही उत्तरं द्या, तुम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला काय वाटतं खरंच त्याच्यात देव आहे? तर त्या देवाला आव्हान करा की तुझं खरं रूप दाखव, निर्गुण निराकार रूप. बस झाली प्रतीक्षा, किती वेळ तुला मी आंघोळी घालू, किती वेळ तुला मी पाण्यात ठेवू प्रॉब्लेम झाल्यानंतर,
किती दिवस तुला पूजू, प्रत्येक सणावाराला सर्व काही देवारे बदलले, सर्व बदललं, लक्षात आलं ना? आता तरी तुझं खरं दर्शन दे, का मागत नाही? जर देव म्हणता तर मागा मागा, बस झालं. सत्य जर तिथे आहे ना तर मागा. तुम्ही जर पूर्णपणे जीव ओतला तर तुम्ही ते कराच, बस. आता मागे हटू नका, लक्षात आलं ना? मागे हटूच नका, नाही आता त्याला देव म्हणूच पण नका. मग दोन गोष्टी करा. जर तो चराचरामध्ये मग त्याच्यामध्ये पण आहे ना, असा पण अर्थ घ्या. भगवंत चराचरामध्ये मग तिथे पण आहे, मग तो देवाऱ्यात काय, घरात काय, बाहेर पण सर्व ठिकाणी तोच आहे ना, अशी भावना असते. म्हणून आपण पुसतो ना का, माझ्याच घरात आहे, मीच त्याला कोंडून ठेवलं, असं नाही ना. आपण पुसताना हाच विचार असतो ना, का तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, ह्याच भावनेने पुसतो ना. तो देवांचा देव आहे, ह्याच भावनेने पुसतो ना. मग त्याला आव्हान करा आता, बस झालं. नाही तर उद्यापासून तुझी भक्ती बंद, लक्षात आलं. संत फुकट नाही सांगत, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा, पण जाताना हाच विचार घे की बस झालं तुझं सगुण रूप, आता मला तुझं निर्गुण निराकार रूप पाहिजे. आता मला त्याची भूक लागली, लक्षात आलं. मी नाही राहू शकत, मी नाही जगू शकत. आता मागणी वैश्विक ठेवा, बस झालं ना. किती छोट्या छोट्या मागण्या, काही नाही भेटणार तुम्हाला हाताला, काही नाही लागणार. मन खूप चंचल असतं भावंडानं, एक गोष्ट आली का दुसरी गोष्ट मागणार, दुसरी भेटली का तिसरी, तिसरी भेटली का चौथी. हे मारुतीचे शेपूट, लक्षात आलं ना? शेपूट माहिती आहे ना, रावणाने हनुमंताला बांधले होते शेपटीला. शेपूट वाढत 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 झालं. तो तिथे हनुमान आणि हे तुमचं मन एकच आहे, लक्षात आलं ना? फक्त एवढंच फरक आहे, हेच लोकांना समजलं आहे. तो रावणाच्या राज्यात होता म्हणून तो तसा वागत होता. तो रामाच्या असताना तर नम्र असता, लक्षात आलं ना? तो रामाच्या सहवासात असता तर एवढी उलाढाल तो असं. म्हणून तुम्ही काय करता, त्याला फडके गुंडाळत राहता. अरे छोटे आहे छोटे, आता होईल आता होईल आता होईल आता होईल. तिथे शेपूट मोठी 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 होत जाते, लक्षात आलं ना? हनुमंताची शेपूट मोठी मोठी होत गेली ना, तशी मनाची ही शेपूट मोठी 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 होत जाते. ते तृप्तच होत नाही, सर्वच्या सर्व आपण दिलं तरी ते तृप्त होत नाही, लक्षात. आपण मेटाकुटीला येतो, हरतो आपण. काय करू, रावण हरला शेवटी शेवटी. अरे काय करावं, सर्व कपडे संपले लंकेतले, सर्वच्या सर्व कपडे संपले. आता काय बांधू ह्याला, का स्वतःचे काढून बांधायचं? तसं साधक थकतो रडतो, आता काय करू देवा, आयुष्य वेचलं रे तुझ्यासाठी, काही नाही केलं. बस ना, किती परीक्षा घेतोस आता, काय तुझ्या परीक्षेला काय अंतबिंत आहे की नाही? निजरूप दाखवाव हरिदर्शनास याव, तसं आहे. आता निजरूप तुमचं दाखवा, बस झालं. किती दिवस मी आता हे करू, आता मी नाही, मला नको ह्या भूलभुलयामध्ये, मला नाही आता जगायचं बाकीच्या गोष्टींमध्ये, लक्षात आलं ना? मग ते कसलेही आश्रम असू देत, त्या कसल्याही क्रिया असू देत, लक्षात आलं? ते घरातून असू देत, संन्यासीमध्ये जाऊन तिकडे ध्यानधारणा सर्व काही गोष्टी करत असाल, इकडे तिकडे उलाढालीस भिक्षा मागत असाल, सर्व मागत असाल, आता आकांत तांडव करून त्याच्याशी एकरूप होण्याचा एक मार्ग घ्या. का वेगवेगळे मेडिटेशन आता सुरू झालेले आहेत, तशा तशा पद्धतीमध्ये वेगवेगळे ओंकारावर ध्यान करा. ओंकार म्हटल्यानंतर काय बोलतं, ब्रह्म विष्णू महेश, सर्व आकाराचं जगत पहिला जो आला ते ओम झाला. मग त्या ओमलाही आव्हान करा, त्या ओम तत्वाला, आता तुझं खरं रूप दाखव, लक्षात आलं ना? कसल्याही क्रिया करताना जर तुम्हाला अंतरंगात शिरायचं झालं तर अंतरंगात शिरून पण त्याचाच शोध घ्या. माझ्या अनुसंधानाविन तू त्याचंच अनुसंधान ठेव, मला त्याला शोधायचं, त्याच्यासाठी माझं जीवन आहे. बस तो आणि मी एक आहे ना, तर ते एक तत्व मला बघायचं आहे, बस मला बाकी काही नको आहे, लक्षात. खाणं पिणं बोलणं उठणं चालणं मान सन्मान सर्व आता जरा बाजूला ठेवा, बस झालं, लक्षात आलं ना? लग्न झाल्यानंतर सर्व मंडप जातो, हॉल निघून जातो, सर्व जेवून गेलेले असतात, लक्षात आलं ना? सर्व कपडे बिपडे लग्नाचे सर्व जड झालेले ते सर्व काढून टाकतो आणि पुन्हा निवांत खुर्चीवर बसतो शांतपणे. तसं आता बसा, बस झालं. हे सर्व लमाजमा बाजूला काढा, लग्न सोहळा, बस झालं. किती सजवायचं आहे अजून त्याला,
किती रंगवायचं आहे, किती फुलवायचं आहे, लक्षात आलं ना? सर्वच्या सर्व हा डोंबार पसारा जरा बाजूला काढा आणि बघा त्याला, बस झालं गाजावाजा, आता बस झाला जीवनातला, सत्य जाणण्यासाठी तयारी ठेवा. म्हणून अष्टावक्र इथे सांगतो की हे सर्व जे आहे, हे सर्व जे काय आहे ह्याच्यापेक्षा मी जरा वेगळा आहे, लक्षात, वेगळा आहे, मी त्याच्यात नाही आहे, कुठे अडकलेलो पण नाही, आणि मी सर्वांचा साक्षी आहे, मी सर्वांना बघतो आहे. तुम्हाला माहिती आहे गंमत, आता तुम्हाला गंमत जम्मत सांगतो, साक्षी कसं आहे ते. जेव्हा तुम्ही पूजा करत असताना, आजपासून जर तुम्ही देवाची पूजा करत असाल किंवा कुठच्याही फोटोची पूजा करत असाल, सर्वांची, तर लक्षात ठेवा तिथे देव जागृत आहे असं समजा, आहेच असं समजा. आता मी तुम्हाला तुम्हाला काय सांगायचं अष्टावक्राला ते सांगतो, तो देव तिथे पण आहे जागृत असं समजा, ते दिव्यत्व. आता तुम्हाला माहिती नाही, हा तुमचा हे दोष, लक्षात आलं? तुम्ही मस्तपैकी आंघोळी करून आलायत, देवानं चांगल्यापैकी पुसलं बिसलं ठेवलात, लक्षात, तो देव बघतो आहे तुमच्याकडे, डोळ्यात डोळं घालून बघतो की माझा भक्त काय, त्याच्या आतमध्ये काय चालले ते विचार, लक्षात आलं ना? तो बायकोला ओरडतो आहे का नवऱ्याला ओरडतो आहे, लक्षात आलं ना? फुलं का नाही आणली, हारवाला का नाही आला, हे आलं, आणि देव बघतो, अरे सोड ना तो हाराचा काय, अरे गंध का नाही उजळलं सर्व, अरे सोड ना, मी आहे ना तुझ्यासमोर बघतो, तू मला का नाही बघत आहे, सर्वांना गोष्टींना का बघतोयस, लक्षात आलं? तो साक्षी आहे तुम्हाला, तो बघतोय तुम्हाला, भगवंत त्या मूर्तीतून असो फोटोतून असो, तो तुम्हाला बघतोय, डोळ्यातून बघतोय तो, आणि तुम्हीच त्याला बघत नाही, तुम्ही सर्व गोष्टी विधींमध्ये अडकलात, ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट, हे नियम तुटले नाही पाहिजे, शाप लागेल, पाप लागेल सर्व, अरे मला बघ ना बाळ, मी तुला बघतोय ना, तू मला का नाही बघत, आरती म्हणतोय, पुस्तक वाचतोय, सर्व गोष्टी करतोय, सर्व कामाचे विचार चालले, नाश्त्याचे विचार चालले, इतर सर्व दिवसभराचं प्लॅनिंग तिकडे चालू आहे पूजा करताना, लक्षात आलं ना? तर भगवंत बोलतो, अरे मला का नाही बघत, काय चाललंय तुझं, कशासाठी करतोयस हे, तुला पाहण्यासाठी, मग मी तिथे असताना तू काय करतोयस, नाही माझं पुण्यही वाढली पाहिजे, हो काय पुण्यही वाढली पाहिजे, हां माझे कर्म वाईट होते ते चांगले झाले, हो का ते पाहिजे काय तुला, नाही झालं घराचा प्रॉब्लेम होता तो सुटला पाहिजे, हो काय, मुलं जरा चांगली शिकली पाहिजे, हो काय, तू माझ्यासाठी पूजा नाही करत, मी वाट बघतोय तुझी, तू खरी पूजा कधी करतोस ती माझी, ही तर माझी पूजा थोडी आहे, तू तुझी दुकानदारी चालू आहे, अरे बाळ काय करतोयस, भक्ती करतोयस का काय करतोयस, कर ना खरी भक्ती, मी तुझा आहे ना रे, हो हो भगवंता तू माझा आहेस, मग तू माझ्याकडे बघून पूज ना, अरे प्रत्यक्ष राम समोर असताना हनुमंत माळा जपणार काय, जवळ राम समोर बसलाय आणि मी बोलणार राम 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 राम, बोलले काय चाललंय तुझं हनुमंता, काय चाललंय, मी समोर प्रत्यक्ष तुझ्या उभा असताना तू कसले जप करतोयस, मी जाऊ का इकडनं तर माझं जप कर ना, जवळ असणाऱ्याचं जप कशाला करायला पाहिजे, लांब असतो त्याचं जप ना, अरे मी तुझ्या बाजूला आहे ना, आता मला तरी जप, बोल ना माझ्याशी प्रेमळपणे, बोल ना तुला काय पाहिजे ते, काय पाहिजे बाळ, बोल ना, तू नाही मंत्र जपलेस तरी तू माझा मी तुझा हा भाव आहे ना तुझा, बस झालं, रड ना माझ्यासाठी डोळ्यातून अश्रू घाल ना, बस तेवढं मला खूप झालं, तू माझ्याकडे नुसतं जर टक लावून जरी बघितलंस ना तरी तुझं नाम होईल, तुझं ध्यान होईल, तुझं स्मरण होईल, तू तुझा नाही राहणार माझ्याकडे बघता बघता, बघणार आहे मला, अशी अवस्था होते का, अरे हनुमंत रामाच्याकडे कशाला रामनाम जप करेल, लक्षात आलं ना, तो रामाला जाऊन मिठीच मारेल, कडकडून मिठी मारेल, अशी नाही मिठी मारणार वरवरची, अशी अंतरंगातून मिठी मारेल, जगाने सोडलं तरी तुम्हाला सोडू नको रे देवा, आतून बोलेल, डोळ्यातून अश्रूच्या धारा झळकण जातील,
तो क्षण आयुष्यातला सर्वात अनमोल असेल, कारण त्यावेळेला ब्रह्मांड नायकाला मिठी असेल ती. काही झालं तरी सोडून जाऊ नका रे देवा. आणि रामही त्या हनुमंताला अशी घट्ट मिठी मारेल, अरे मी तुला सोडून गेलोच कुठे होतो, मी तर तुझ्या आत बाहेर सर्व ठिकाणी मीच आहे, काळजी करू नको, तू नुसतं स्मरण कर मी तिथे उभा आहे, मी कुठेही जात नाही आणि कुठेही येत नाही. असा तो आत्माराम आहे, तुमच्या आतच आहे, त्याला मिठी मारा ना भावंडानं. महाराज मिठी त्याचे महाराज, अशी कडकडून मारा मिठी की जिथे, जसं बोलतात ना, भगवंताला मिठी मारल्यानंतर साधकच गायब होतो, त्याचा तोच उरतच नाही, उरे उरे विठ्ठल तसं होऊन जातं. तसं हनुमंत रामाच्या जेव्हा कुशीत जातो तेव्हा हनुमंत शिल्लकच राहत नाही, तो रामरूप होऊन जातो. तशाच पद्धतीमध्ये भावंडानो त्या भगवंताला मिठी मारा, कडकडून मिठी मारा, अशी मिठी मारा, अशी मिठी मारा की तिथे तुमचा अहंकार गळून जाईल, देहबुद्धी गळून जाईल, मी मी म्हणणारं तत्व गळून जाईल आणि तुम्ही नामी व्हाल. असे खरे अनुभव घ्या की जिथे बाहेरची कसली कटकट नसेल, कसलीही वटवट नसेल, कसलीही पटपट नसेल, फक्त तू आणि मी. असे अनुभव घ्या. बघा, हजारो पूजा करा पण अशी पूजा करा, हजारो अनुभव घ्या पण असा अनुभव घ्या, तुमचं जीवन धन्य होऊन जाईल, धन्य होऊन जाईल, खूप धन्य होऊन जाईल. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.